नमस्कार मित्रांनो वाय पी अकॅडमी या युट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो आज आपण बघूया महानगरपालिका सोलापूर येथे मिडवाईफ या पदासाठी नऊ फेब्रुवारी दोन हजार वीस रोजी जो पेपर झालेला आहे त्याची आज आपण उत्तरासहित प्रश्न घेणार आहोत मित्रांनो यामध्ये बघा हा जो पेपर होता तो अकरा ते साडेबारा या वेळेत होता यामध्ये एकूण शंभर प्रश्न विचारले गेलेले आणि दोनशे गुणांसाठी ही प्रश्नपत्रिका आहे बघा मित्रांनो यात पंधरा प्रश्न मराठी पंधरा बुद्धिमत्ता गणित आणि त्याचबरोबर पंधरा जनरल नॉलेजचे आणि पंधरा इंग्लिश अशा प्रकारे आणि तांत्रिक जे प्रश्न आहे ते सुद्धा आहे यामधले पंधरा पंधरा प्रश्नाचे जे भाग आहे ते घेणार आहोत याच अगोदर आपण सोलापूर महानगरपालिकेमध्ये शिपाई या पदासाठी जो पेपर झालेला आहे तोसुद्धा घेतलेला आहे तुम्ही बघितला नसेल व्हिडिओमध्ये व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे त्यातून तुम्ही बघू शकता बघा मित्रांनो ही जी प्रश्नपत्रिका आहे ती पाठवलेली आपल्याला सविता पावरा नंदुरबार येथून चला तर मित्रांनो सुरू करूया आजचा हा व्हिडिओ तत्पूर्वी जर तुम्ही आमच्या चॅनलला नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल सुद्धा दाबा जेणेकरून नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वप्रथम पोहोचेल चला मित्रांनो पहिला जो प्रश्न आहे मराठीतला पुढे दिलेल्या पर्यायातून निर्दोष शब्द ओळखून लिहा बघा मित्रांनो विकसित शब्द दिलेला आहे आणि तो शुद्ध शब्द कशा पद्धतीने लिहायचा आहे अशा प्रकारचा प्रश्न आहे तर तीन नंबरचं जे ऑप्शन आहे विकसित बघा मित्रांनो व ला पहिली विलांटी आणि स ला पहिली विलांटी तर विकसित हे शब्द शुद्ध आहे म्हणजे ते निर्दोष आहे त्यामुळे तीन नंबर जे ऑप्शन आहे ह्याचं बरोबर उत्तर आहे यानंतर समोरचा प्रश्न पुढील वाक्यात येणाऱ्या योग्य विरामचिन्हाचा पर्याय निवडून लिहा बघा मित्रांनो एक वाक्य दिलेलं आहे त्यामध्ये योग्य विरामचिन्ह लिहायचे आपल्याला बोला बाबा काय झाले डबल अवतरण चिन्हामध्ये हे वाक्य आहे त्यानंतर आपल्याला एक स्वल्पविराम आणि एक प्रश्नचिन्ह द्यावं लागेल त्यामुळे तीन नंबरचं जे ऑप्शन आहे स्वल्पविराम बरोबर प्रश्नचिन्ह हे याचं बरोबर उत्तर आहे यानंतर समोरचा प्रश्न पुढे दिलेल्या परिभाषिक शब्दासाठी योग्य पर्याय निवडून लिहा बघा मित्रांनो परिभाषिक शब्द दिलेला आहे इयर अंडर रिपोर्ट यामध्ये ऑप्शन आहे अहवाल वर्ष स्मरणिका स्मृतिदिन आणि पंचवार्षिक तर याचं जे उत्तर आहे अहवाल वर्ष एक नंबरचं ऑप्शन म्हणजेच इयर अंडर रिपोर्ट हे याचं बरोबर उत्तर आहे यानंतर समोरचा प्रश्न चौथा पुढील शब्दासाठी दिलेल्या पर्यायातून योग्य समानार्थी शब्द ओळखा बघा मित्रांनो चंद्र या शब्दासाठी योग्य समानार्थी शब्द शोधायचा आहे आपल्याला यामध्ये बघा नंदन चंचला शशांक आणि कांत तर चंद्र या शब्दाला समानार्थी शब्द शशांक आहेत तीन नंबरचा ऑप्शन शशांक हे याचं बरोबर उत्तर आहे यानंतर समोरचा प्रश्न पुढील शब्दासाठी समानार्थी शब्दाचा योग्य पर्याय लिहा शब्द दिला आहे बर्फ यामध्ये ऑप्शन आहे हिन दहीवट हिम आणि दही तर बर्फ या शब्दासाठी समानार्थी जो शब्द आहे हिम तीन नंबरचं ऑप्शन हे याचं बरोबर उत्तर आहे यानंतर समोरचा प्रश्न दिलेल्या वाकप्रचाराचा योग्य प्रकार निवडा देवा घरी जाणे यामध्ये ऑप्शन आहे नकारार्थी प्रश्नार्थी विधानार्थी आणि उद्गारार्थी तर हे जे वाक्य आहे मित्रांनो देवा घरी जाणे हे विधानार्थी आहे त्यामुळे तीन नंबरचं जे ऑप्शन आहे विधानार्थी हे याचं बरोबर उत्तर आहे यानंतर समोरचा प्रश्न खालील विधानातील व पद्मपंक्तीतील रस ओळखून लिहा वाक्य दिलेलं आहे त्यातील रस ओळखायचा आहे पाण्यावर सांडलेले चांदन पाहिलं की वाटायचं सगळा समुद्र ओंजळीत पकडावा यामध्ये ऑप्शन आहे रौद्र रस शांतरस करुण रस, रस आणि भयानक रस तर यामध्ये जे ऑप्शन आहे मित्रांनो शांत रस दोन नंबरचं हे याचं बरोबर उत्तर आहे यानंतर समोरचा प्रश्न पुढे दिलेल्या पर्यायातून परिभाषिक शब्दासाठी योग्य पर्याय निवडून लिहा यामध्ये कीबोर्ड दिलेला आहे आणि त्याला योग्य पर्याय निवडायचा आहे बघा कीबोर्ड या फलक, 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 तर यामध्ये ऑप्शन आहे कळफलक गुरुकिल्ली वार्ताफलक आणि धावफलक तर कीबोर्डचा जो अर्थ होतोय तो, तो कळफलक एक नंबरचं जे ऑप्शन आहे ह्याचं बरोबर उत्तर आहे यानंतर समोरचा प्रश्न पुढील शब्दासाठी दिलेल्या पर्यायातून योग्य समानार्थी शब्द ओळखा सिंह या शब्दासाठी योग्य समानार्थी शब्द ओळखायचा आहे इंदू राजीव शार्दूल आणि अंबुल तर सिंह या शब्दासाठी योग्य समानार्थी जो शब्द आहे तो शार्दूल तीन नंबरचा ऑप्शन हे याचं बरोबर उत्तर आहे यानंतर समोरचा प्रश्न खालील विधानातील पूर्णाभ्यस्त शब्द शोधून लिहा वाघिनीच्या मागोमाग पिल्ले चालत होती यामधला आपल्याला पूर्णाभ्यस्त शब्द ओळखायचा आहे तर यामध्ये ऑप्शन आहे वाघिनीच्या मागोमाग पिल्ले आणि चालत तर पूर्ण जो शब्द आहे मित्रांनो तो आहे मागोमाग दोन नंबरचा ऑप्शन पूर्णाभ्यास्त शब्द आहे मागोमाग त्यामुळे दोन नंबरचे जे ऑप्शन आहे ते याचं बरोबर उत्तर आहे यानंतर समोरचा प्रश्न खालील पर्यायामधून योग्य पर्याय निवडून तो पुढील वाकप्रचारासमोर लिहा खितपत पडणे यामध्ये ऑप्शन आहे चिखलात पडणे स्वर्गात जाणे वाईट अवस्थेत राहणे आणि मरण पावणे तर खितपत पडणे याचा जो अर्थ आहे तो वाईट अवस्थेत राहणे तीन नंबरचं जे ऑप्शन आहे ह्याचं बरोबर उत्तर आहे यानंतर समोरचा प्रश्न पुढे दिलेल्या परिभाषिक शब्दासाठी योग्य पर्याय निवडून लिहा टर्मिनॉलॉजी बघा मित्रांनो टर्मिनॉलॉजीचा जो योग्य शब्द आहे परिभाषिक शब्द परिभाषिक शब्द आहे टर्मिनॉलॉजी यासाठी योग्य पर्याय निवडायचा आहे आपल्याला तर अटी सहामयी संज्ञा आणि नियमावली तर याचं जे उत्तर असणार आहे मित्रांनो संज्ञा तीन नंबरचं ऑप्शन हे याचं बरोबर उत्तर आहे यानंतर समोरचा प्रश्न तेरा खालील वाक्यातील विशेषण शोधून लिहा झग्यावरील हिरवी पिवळी नक्षी छान आहे यामध्ये ऑप्शन आहे झगा हिरवी पिवळी नक्षी आणि छान तर यातील जे विशेषण आहे मित्रांनो हिरवी पिवळी दोन नंबरचं जे ऑप्शन आहे हे याचं बरोबर उत्तर आहे यानंतर समोरचा प्रश्न अधोरेखित शब्द कोणत्या प्रकारातील विशेषण आहे ते ओळखा माझी आई तर माझी जो शब्द आहे त्याचं विशेषण ओळखायचं आपल्याला कोणत्या प्रकारातील आहे तो, तो? गुणविशेषण संख्याविशेषण सार्वनामिक विशेषण आणि नामसाधित विशेषण जर माझी हा जो शब्द आहे मित्रांनो तो नामसाधित विशेषण आहे त्यामुळे चार नंबरचं जे ऑप्शन आहे नामसाधित विशेषण हे याचं बरोबर उत्तर आहे यानंतर समोरचा प्रश्न पुढील अर्थाच्या वाक्यप्रचाराचा योग्य पर्याय निवडा एट दाखवणे यासाठी योग्य पर्याय निवडायचा आहे तगादा लावणे वृद्धी करणे निशप निष्प्रभ करणे आणि तोरा दाखविणे तर एट दाखवणे याचा जो अर्थ आहे तो तोरा दाखविणे चार नंबरचं चा जे ऑप्शन आहे हे याचं बरोबर उत्तर आहे बघा मित्रांनो अशा प्रकारे मराठीचे जे पंधरा प्रश्न आहे ते घेतलेले त्यानंतर बुद्धिमत्ता त्याचबरोबर जी केचे जे प्रश्न आहे आणि इंग्लिशचे जे आहे तेसुद्धा आपण घेणार आहोत अशा प्रकारे आजचा हा व्हिडिओ होता व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक कमेंट शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो